आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आभासी असा हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. मागील 8 दिवसापासून म्हणजे घटस्थापनेच्या दिवसापासून आपण विविध विषयांवरती शारदीय व्याख्यानमाला अंतर्गत विविध व्याख्याने आयोजित केलेली आहेत आपण. आणि आज या ठिकाणी मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. पेण एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य माननीय प्राचार्य डॉक्टर धारप सर, आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सौ खाडीलकर मॅडम, शारदीय व्याख्यानमाला समिती, सर्व टेक्निकल टीम, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याचबरोबर विद्यार्थी आणि इतर सर्व नागरिक असतील किंवा इतर कोणी सन्माननीय सदस्य असतील त्यांचं मी सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आणि आपण आपल्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आता मी तुम्हाला सांगतो की आता सर्वात प्रथम मी या ठिकाणी आजच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत त्यांचं मी आज ओळख करून देतो आहे. प्राध्यापिका डॉक्टर सौ उत्तरानंद खाडीलकर मॅडम या आपल्याच याच महाविद्यालयामध्ये भाऊसाहेब निले महाविद्यालयामध्ये मागील 29 वर्ष सहयोगी अधिव्याख्याता म्हणून इतिहास विभागात कार्यरत आहेत. मॅडम यांनी 2013 ऑक्टोबर 2013 विद्या वाचस्पती म्हणजे आपली PhD डिग्री मिळवलेली आहे. त्यांचा विषय होता आधुनिक अलिबाग तालुक्याचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास 1950 ते 2010. तसेच यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सौ नीता खांडपेकर मॅडम KHS सोमय्य महाविद्यालय यांनी सहकार्य केले. तसेच मॅडम कोकण इतिहास परिषद, कोकण साहित्य परिषद, अलिबाग शाखा, समर्थ वाचनालय अलिबाग याच्या आजीव सदस्य सभासद आहेत. तसेच मॅडम विविध ठिकाणी विषय तज्ज्ञ म्हणून जात असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इतिहास विषयाचे प्राध्यापक निवडीसाठी मुलाखत घेताना मॅडम विषय तज्ज्ञ म्हणून अनेक महाविद्यालयामध्ये काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या काही उपक्रमांमध्ये परीक्षकाची भूमिका मॅडम ने निभावलेली आहे. तसेच महाविद्यालयातील विविध कमिट्यांमध्ये प्रमुख पद सदस्यत्वाची जबाबदारी मॅडम कडे आहे. अनेक राज्य राष्ट्रीय पातळीवरील सेमिनार परिषदांमध्ये सक्रिय सहभाग आहे. अखिल भारतीय इतिहास परिषदेत मॅडमचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्र इतिहास परिषदेत सहभाग व शोध निबंधाचं मॅडमनी सादरीकरण केलेलं आहे. विविध ठिकाणी विविध विषयांवरती 17 शोध निबंध मॅडमनी प्रेझेंट केलेले आहेत. 4 शोध निबंध ISBN नामांकित पुस्तकात प्रसिद्ध झालेले आहेत. मणी कामेरकर मेमोरियल तर्फे भवन्स महाविद्यालय अंधेरी येथे झालेल्या सेमिनारमध्ये सादर केलेल्या आगरी लोकगीतातून आगरी संस्कृतीचे दर्शन या शोध निबंधाला 2 क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्याने सुद्धा मॅडमनी दिलेली आहेत. या प्रसंगी मला असं सांगावं वाटतंय की मॅडम खूपच अभ्यास पूर्ण असं मॅडमचं व्याख्यान मॅडम या ठिकाणी आपल्याला देणार आहेतच, त्यात काही शंका नाही आहे. आज मॅडम आपल्या सर्वांसमोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या विषयावरती व्याख्यान देणार आहेत. आणि तसेच त्यांचा या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून निश्चितचपणे आपल्याला अहिल्यादेवी यांच्या संदर्भातील माहिती मिळणार आहे. मी आता जास्त वेळ न घेता मी खाडीलकर मॅडमांचं स्वागत करतो, उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. आणि प्राध्यापिका सो डॉक्टर सौ खाडीलकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद पाटील सर. माझा आवाज येतोय का? हो येतोय मॅडम, येतोय येतोय. सुरुवात करते मी. सर्वप्रथम उपस्थित विद्वत जन हो आपण सर्वांना माझा अत्यंत आदरपूर्वक नमस्कार. मंडळी, आपण सगळेजण नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर करतो आहोत. ती शक्ती आहे म्हणून जग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्राचीन काळापासून अगदी आजच्या आधुनिक काळापर्यंत घडलेल्या तिच्या प्रवासाकडे पाहता आपण थक्क होऊन जातो. किती रूप, किती कर्तृत्व, काय वर्णावे. अशाच दुर्गा, सरस्वती, अन्नपूर्णा, चंडी, काली प्रत्येक काळातील समाजात आपल्याला दिसून येतात. पण त्यातील काही जणी असामान्य ठरल्यात. अशांपैकीच एक अत्यंत सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडून समजून घेऊन
आपण नवरात्रोत्सव साजरा करूया. अहिल्याबाईंचा आलेख मांडत असताना मला एक इतिहासाची अभ्यासक म्हणून हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतंय की अहिल्याबाईंचा इतिहास आपल्याला कोणत्या गोष्टीतून कळतो. कारण इतिहासाला साधनांची गरज असते, तर ती साधनं कुठली आहेत ते पहिल्यांदा मी व्यक्त करते आणि मग मी माझं जे व्याख्यान आहे ते पुढे घेऊन जाते. म्हणजे ज्या कुणाला अहिल्याबाईंविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा त्यांच्याबद्दलचं जाणून घ्यायची इच्छा असेल, तर त्यांनाही ह्या मी सांगितलेल्या साधनांचा कदाचित उपयोग होऊ शकेल. त्यांच्याविषयीचं पहिलं साधन आहे ते म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये खुशालीराम भट्ट यांनी अहिल्या कामधेनू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ आहे. तर अहिल्याबाईंची महती फक्त भारतीयांनाच होती असं नाही आहे, तर एक ब्रिटिश अधिकारी सर जॉन माल्कम हे ब्रिटिश आहेत, ते 19व्या शतकात आपल्याकडे आलेत, पण त्यांनाही अहिल्याबाईंबद्दल उत्सुकता होती आणि त्यांनी त्या उत्सुकतेपोटी माहिती गोळा केली आणि मेमोरीज ऑफ सेंट्रल इंडिया नावाचा ग्रंथ 1880ला त्यांनी लिहिलेला आहे, अर्थात तो इंग्रजीमध्ये आहे. त्याशिवाय कुमुद यांनी अहिल्याबाई होळकरीण नावाचं पद्य चरित्र लिहिलेलं आहे 1898 मध्ये. तर आर्या लिहिणारे मोरोपंत यांनी 12 ओळींचं विशेष काव्य अहिल्याबाईंवरती लिहिलेलं आहे. याशिवाय अनंत फंदी, शाहीर प्रभाकर यांची नावं आपण ऐकली असाल, तर त्यांनी सुद्धा खूप उत्तम असं काव्य आमच्या अहिल्याबाईंवर केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्याशिवाय पंडित सखाराम शास्त्री भागवत यांनी सुद्धा अहिल्या चरित्रम नावाचा संस्कृत ग्रंथ, की जो अहिल्याबाईंच्या माहितीवर म्हणजे अहिल्याबाईंच्या चरित्रावर आधारित असा ग्रंथ आहे. शाहीर प्रभाकरांनी तर एक सुंदर ओळ अहिल्याबाईंबद्दल रचलेली आहे की सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, गेली कीर्ती करूनही भूमंडळेची ठाई, गेली कीर्ती करूनही भूमंडळेची ठाई. याशिवाय वेगवेगळ्या इतिहासकारांनी अहिल्याबाईंविषयी एक मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन आपापल्या पद्धतीनं त्यांच्याविषयीचं लिखाण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या सगळ्या साधनांच्या आधारे माहिती जी उपलब्ध होते त्याचाच आधार घेऊन अहिल्याबाईंविषयीच्या काही गोष्टी मी आपल्यापुढे मांडणार आहे. अर्थात हे व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे बाळा, म्हणजे लक्षात घ्या सगळ्या श्रोत्यांनी, की कदाचित माझ्या मांडणीमध्ये काही गोष्टी राहूनही जातील, पण मी जास्तीत जास्त त्यांच्या सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला सुरुवात करताना अगदी मूळ अहिल्याबाईंविषयी जायच्या आधी त्यांचा कालखंड जो होता तो कसा होता याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देते. हा भारताच्या मध्ययुगाचा कालखंड आहे. साधारणतः हा कालखंड 1725 ते 1795 असं हा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये भारतातल्या राजकीय स्थितीची अवस्था काय होती, तर आपलं जे मराठ्यांचं राज्य आहे त्या मराठ्यांच्या राज्याची धुरा कुठेतरी पेशव्यांकडे गेलेली होती. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ, तिथपासून पेशव्यांची उत्कृष्ट कर्तृत्वाची परंपरा सुरू झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी छत्रपती पद जे आहे ते सातारला होतं, पण छत्रपती थोडे दुय्यम ठरले आणि पेशवेच म्हणजे मुख्य या स्वराज्याचे आहे, महत्वाचे नेते आहेत असं झालेलं होतं. आणि मग पेशव्यांनी आपलं स्वराज्य फक्त महाराष्ट्रातच न ठेवता ते सगळीवर न्यायचा प्रयत्न केला. विशेषतः पहिले बाजीराव यांच्या काळामध्ये तर आपल्याला बरेच मुलुख मिळाले, की त्याच्यामध्ये तुमचा माळवा असेल किंवा मध्य भारत असेल किंवा इकडे अगदी बुंदेलखंडापर्यंत आपण धडक मारली होती. त्या मुघल सत्ता होती दिल्लीला, परंतु इतकी वाईट अवस्था झाली ती मुघल सत्तेची की तो तिथला बादशाह हा थोडासा तकला म्हणूया किंवा त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतलेली, म्हणजे आम्ही म्हणजे मराठ्यांनी घेतली होती. त्यामुळे मराठ्यांचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्राच्या कितीतरी बाहेर गेलेलं होतं. परिणामी पेशव्यांना हे कार्यक्षेत्र सांभाळताना अनेक व्यक्तींच्या मदतीची गरज निर्माण झाली होती आणि चक्क असे खूप सारे अतिशय चांगल्या म्हणजे पराक्रमाचे स्वामीनिष्ठ सरदार पेशव्यांच्या अवतीभोवती होते, की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप जणांची नावं आहेत, पण मी एक दोन नावं सांगते. उदाजी पवार होते, राणोजी शिंदे होते, मल्हारराव होळकर होते, 101 लोक त्यांना मिळालेली होती आणि त्यांनी त्यांचा कार्यकर्तृत्व त्या पेशव्यांच्या बरोबरीने करायला सुरुवात केली होती. आता आपला मूळ मुद्दा येतोय तो मल्हारराव होळकरांबद्दल येणार आहे, कारण मल्हारराव होळकर अहिल्याबाई जे आहेत ते मल्हारराव होळकरांची सून आहे. आता आपण या होळकर घराण्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला अहिल्याबाईंचं पूर्वायुष्य कसं होतं याची थोडीशी माहिती सांगते. अहिल्याबाईंचा जो जन्म आहे तो जन्म आपल्या महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं बीड हा जो जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यातलं एक चौंडी नावाचं एक छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये झालेलं आहे. अतिशय साधं कुटुंब होतं, परंतु
या कुटुंबाची ख्याती अशी होती की हे धर्मपरायण कुटुंब होतं किंवा देव याला मानणारं कुटुंब होतं, धार्मिक म्हणजे धार्मिकतेला मानणारं कुटुंब होतं. अशा त्यांच्या वडिलांचं नव्हतं माणकोजी आणि आईचं नव्हतं सुशीलाबाई. हे खरं तर समाजांचा धनगर समाज होता पण अतिशय श्रद्धाळू समाज होता. त्यांचं घर श्रद्धाळू होतं आणि अशा घरामध्येच आहिल्याबाईंचा माणकोजी आणि सुशीलाबाई यांच्या पोटी जन्म झालेला आहे. गोष्ट अशी घडली की माणकोजींनी आपल्या मुलीला सुद्धा आपल्यासारखं धर्मपरायण केलेलं होतं. आता त्या मल्हाररावांची सून कशा बनल्या याच्याविषयी जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट अशी आढळते, कथा दंतकथा माहीत नाही पण माझ्या वाचनात आलेली आहे, की अहिल्याबाई आपल्या आई वडिलांसारख्या धर्मपरायण होत्या, शिवभक्त बनल्या लहानपणापासून आणि त्या एका नदीकिनारी शंकराची पिंड तयार करून त्यांच्या मैत्रिणीसह त्या पूजा अर्चा करत होत्या. छोट्या होत्या त्या एकदम. आणि त्याच वेळेला मल्हारराव हे मात्र पेशव्यांचे सरदार होते त्यामुळे त्यांना समाजामध्ये मोठं स्थान होतं. तर ते त्यांच्या सहकाऱ्यांसह घोड्यावर बसून मोठ्या दिमाखात तिथनं गेले आणि थोडस या लहान मुलींच्या खेळामध्ये थोडा डिस्टर्ब झाला किंवा थोडा खेळ त्यांचा तो पूजेचा खेळ विस्कटला गेला. तर अशा वेळेला अहिल्याबाई कुठेही डगमगल्या नाहीत. त्यांचं वय अवघं 7-8 वर्षाचं वय असावं. त्यांनी डायरेक्ट मल्हारराव कोण आहेत काही त्यांना माहीत नव्हतं. डायरेक्ट प्रश्न विचारला त्यांनी की माझी पूजा ही माझी श्रद्धा आहे, तुम्ही कोण असाल ते मला माहीत नाही, परंतु तुम्ही अशा प्रकारे हे उधळून लावून चाललाय हे काही योग्य केलेलं नाहीये. मल्हार होळकरांना या चिमुरडीचं फार कौतुक वाटलं. ते कुठेही रागावले नाहीयेत. अर्थात अहिल्याबाई एका एकदम सामान्य घरातल्या होत्या. मल्हारराव ची ख्याती खूप मोठी होती. ते मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठे पेशव्यांच्या काळातले नामांकित सरदार होते. खूप मोठं प्रसिद्धीचं वलय त्यांच्या मागे होतं पण तरी सुद्धा त्या कशाचाही मुलाहिजा न बाळगता त्या ठिकाणी उत्तर दिलं की तुम्ही असं का केलं. मल्हाररावांनी त्यांची समजूत घातली. मल्हाररावांमध्ये हा एक हे म्हणजे काय म्हणूया की एक प्रश्न निर्माण झाला की जी मुलगी कशाची भीडभाड ठेवत नाहीये, तिच्यात इतका धाडसीपणा आहे, तर ही मुलगी मला सून म्हणून मिळाली पाहिजे. आणि म्हणून मग अहिल्याबाईंच्या घराची वगैरे चौकशी केली आणि मग ते चक्क त्यांचे वडील माणकोजी आणि आई सुशीलाबाई यांच्याकडे त्या 8 वर्षाच्या अहिल्याला मागणी घालायला आले. कारण मल्हाररावांचा मुलगा होता खंडेराव. माणकोजी आणि सुशीलाबाई सामान्य परिवारातले होत्या. एका सरदारांनी आपल्या या गोष्टीबद्दलच त्यांना प्रचंड आनंद झाला आणि त्यांनी ताबडतोब त्या गोष्टीला होकार दिला. आणि बघता बघता मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी 8 वर्षाच्या अहिल्याचा विवाह झाला. कारण त्यावेळेला बालविवाहाची पद्धत होती. 8 वर्षाची अहिल्या ही होळकरांची सून झाली आणि तेव्हापासून त्या अहिल्याबाई होळकर झाल्या. पण गमत अशी बाळानो की या खंडेराव जे होते ते व्यसनी होते. बऱ्या म्हणजे मल्हाररावांचं कर्तृत्व त्यांच्याकडे फारसं काही नव्हतं. पण अहिल्यानी कधीच तक्रार नाही केली. आपल्याला जे सासर मिळालंय त्यामध्ये त्या अत्यंत खुश होत्या. त्याचं कारण होतं की त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला आपल्या मुलीसारखं मानून त्या काळातलं जे राजकारण आहे, त्या काळातल्या लढाईचं प्रशिक्षण किंवा समाजकारण या सगळ्याची ओळख त्यांनी या आपल्या अहिल्याला करून दिली होती. आपल्या सुनेबाबतबद्दल यांनी असं का केलं तर मल्हारराव होते त्या मल्हाररावांच्या कन्या होत्या भीमाबाई नावाच्या. तर इतिहासामध्ये ज्या मोजक्या स्त्रिया लढवईपणा शिकल्या होत्या किंवा घोड्यावर बसणं तलवार चालवणं या सगळ्या गोष्टीचं शिक्षण हे भीमाबाई यांना मल्हाररावांनी दिलेलं होतं. मग मल्हाररावांच्या मनात हीच अपेक्षा होती की जसं मी माझ्या मुलीला शिकवलंय तसंच माझ्या सुनेला शिकवायला पाहिजे. आणि त्या भूमिकेतून अहिल्याबाईंचं कुठेतरी शिक्षण हे त्यांचे सासरे मल्हारराव आणि मातोश्री त्यांच्या गौतमीबाई यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. अहिल्याबाईंचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना एक दैवी देणगी मिळाली होती की त्या अतिशय कुशाग्र बुद्धीच्या होत्या किंवा चाणाक्ष होत्या. त्यामुळे आपल्या सासऱ्यांनी जे जे काही शिकवलं ते पटापट त्या ग्रहण करत गेल्या. त्यांचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं त्या कशा होत्या दिसायला तर फार काही म्हणजे उंची किंवा लक्षात येणारं व्यक्तिमत्व बिलकुल नव्हतं. थोड्याशा कमीच होत्या उंचीनी. कायम डोक्यावर पदर असायचा त्यांच्या. त्यांचा आपण जिथं फोटो बघतो तिथं आपल्याला ते दिसतं की त्यांच्या डोक्यावर पूर्ण पदर आहे आणि त्यांच्या हातामध्ये शिवपिंड आहे. थोड्याशा सावळ्या होत्या वर्णानी. म्हणजे व्यक्तिमत्व असं काही कुणाच्या मनात ठसेल असं बिलकुल नव्हतं. परंतु त्यांच्या कर्तृत्वानी त्या सगळ्यांच्या मनात ठसायला सुरुवात झाली. त्याची गोष्ट अशी झाली की मल्हाररावांनी सगळं कर्तृत्व म्हणजे शिकवलंय त्यांना आणि त्याच्यामध्ये
पेशव्यांनी काय केलं की मराठी सरदारांना मुलुखगिरी करता यावी म्हणून काही प्रदेश त्यांना जहागिरी म्हणून वाटून दिलेले आहेत. या सगळ्या सरदारांच्यात मल्हाररावांचं स्थान खूप मोठं होतं, त्यामुळे मल्हाररावांना इंदोर या प्रांताची जहागिरी मिळाली होती आणि त्या प्रांताचं सगळं कार्यकर्तृत्व करायची जबाबदारी मल्हाररावांना दिलेली होती. पण मगाशी मी म्हटलं तसं पेशव्यांचं कार्यक्षेत्र वाढलेलं असल्यामुळं मल्हाररावांना एका ठिकाणी आपल्या जहागिरीत बसून राहणं शक्य नव्हतं. पेशव्यांच्या बरोबरीनं त्यांना मुलुखगिरीसाठी बाहेर पडावं लागत होतं. मग ते बाहेर पडल्यानंतर त्यांचा जो संस्थांचा किंवा त्यांच्या जहागिरीचा कारभार बघणार कोण, तर ही सगळी जबाबदारी अत्यंत विश्वासाने त्यांनी आपल्या सुनबाई अहिल्याबाई यांच्यावर सोपवलेली आहे. या जबाबदारीबरोबरच आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी होती की पत्रव्यवहार, आता त्या काळात हा राजकारण्याचा पत्रव्यवहार आहे, हा काही आपला घरगुती सामान्य पत्रव्यवहार नाही आहे, त्यामुळे तिथल्या प्रत्येक शब्दाला तोलून मापून लिहायला पाहिजे, विचारपूर्वक लिहायला पाहिजे. पण अहिल्याबाई आपल्या सासऱ्यांच्या मदतीनं हा पत्रव्यवहार सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे शिकून घेतला, त्यामुळं मल्हारराव कुठेही मुलुखगिरीला जाताना आपल्या सुनेवर पूर्णपणे भरोसा ठेवून त्या मुलुखगिरीसाठी बाहेर पडायला लागले आणि कुठेतरी अहिल्याबाईंचं कर्तृत्व त्यांच्या जहागिरीमध्ये पुढे यायला सुरुवात झाली. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट अशी घडली की म्हणजे कुठेतरी अहिल्याबाईंच्या दुर्दैवाची सुरुवात झाली असं म्हणूया आपण. या सगळ्या गोष्टी सांगतानाच मी त्यांना पुण्यश्लोक का म्हणतात ह्याही गोष्टीचा आढावा घेणार आहेच. गोष्ट अशी घडली की त्यांचे पती जे आहेत खंडेराव, ते खंडेराव मराठ्यांच्या लढाईत गेले होते आपल्या वडिलांबरोबर आणि कुंभेरीच्या किल्ल्यामध्ये ते जाट लोकांकडनं मारले गेलेले आहेत. म्हणजे वयाच्या फक्त 28व्या वर्षी आमच्या अहिल्या होळकर अहिल्यांना विधवेपण आलेलं आहे किंवा विधवा व्हावं लागलेलं आहे. काही वय नव्हतं त्यांचं. पदरात दोन मुलं होती, त्यांना दोन मुलं होती, मुलगा आणि मुलगी. मुलाचं नाव होतं मालेराव आणि मुलीचं नाव होतं मुक्ताबाई. इतक्या लहान वयामध्ये ही सगळी जबाबदारी आली तरी ती जबाबदारी शांतपणे त्यांनी पेलायला सुरुवात केली. पण त्यांचं दुर्दैव तिथंच नव्हतं थांबलेलं. त्यांचे जे पुत्र होते मालोजी किंवा मालेराव, यांना थोडासा एक मानसिक त्रास होता, त्यांना थोडेसे वेडेपणाचे झटके यायचे. आता त्यावेळेला एवढं काही म्हणजे उपचार पद्धती आधुनिक नव्हत्या, त्यामुळं कधी कधी ते म्हणजे आपण म्हणतो ना मेंदूवरचा कंट्रोल सुटल्यासारखे वागायचे, बेभान व्हायचे, इतके बेभान व्हायचे की समोरच्या व्यक्तीला ते ठार करायला निघायचे. त्यांना आवरण फार मुश्किल असायचं, पण तरी सुद्धा अहिल्याबाईंनी त्यांना सावरून घेऊन आपलं जे काही जहागिरी आहे ती सांभाळायला सुरुवात केली. ती सांभाळत असताना दुर्दैवानी त्यांचे सासरे जे आहेत मल्हारराव होळकर, त्यांचाही 1766 मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी म्हणजेच अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमीबाई ह्या त्या प्रथेप्रमाणे सती गेलेल्या आहेत. पण मग त्याच्या आधीची गोष्ट मुद्दाम राहून गेली ती सांगते. ज्यावेळेला स्वतः अहिल्याबाईंचे पती वारले खंडेराव, तेव्हा त्या सुद्धा सती जायसाठी तयार होत्या, परंतु त्यांचे जे सासरे आहेत मल्हारराव त्यांनी त्यांची पात्रता त्यांची कुवत ओळखलेली होती आणि खरं तर धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून सती जाणं ही त्यावेळीची पद्धत होती. पण मल्हाररावांनी त्या प्रथेला परंपरेला मागं सारून एक कर्तृत्वान स्त्री आपल्यासाठी राखून ठेवली. त्यांनी त्यांची कुवत ओळखली आणि आपला मुलगा मरून गेलाय तरी सुद्धा आपल्या पतीला आपल्या सुनेला त्यांनी सती जाण्यापासून परावृत्त केलेलं आहे. ही खूपच मला वाटतंय मोलाची गोष्ट आहे की धर्माला मानायचंय पण कधी कधी वेळ प्रसंग बघून आपण त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे हे मल्हाररावांनी करून दाखवलं होतं. पण ज्या वेळेला नंतर मल्हाररावांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची पत्नी ज्या आहेत गौतमीबाई या मात्र सती गेलेल्या आहेत आणि त्या सती गेल्यानंतर थोडस नाही म्हटलं तरी आमच्या अहिल्याबाई एकट्या झाल्या. ठरल्याप्रमाणे त्यांचे जे त्यांचा जो पुत्र आहे मालेराव याला जहागिरी मिळाली. परंतु मगाशी मी उल्लेख केला त्या तसं ती जहागिरी सांभाळण्याची त्यांची काही एवढी पात्रता नव्हती आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी सगळ्या व्यवस्थेची म्हणजे कारभाराची जबाबदारी आमच्या अहिल्याबाईंवरच पडलेली आहे. अहिल्याबाई सगळं म्हणजे सासऱ्यांच्या मृत्यूचं दुःख, आपल्या मुलाचं मानसिक दौर्बल्य हे बाजूला ठेवून अतिशय उत्तम पद्धतीनं कारभार करत होत्या. त्यांच्या उत्तम पद्धतीच्या कारभाराच्या काही गोष्टी मी उल्लेख करणार आहे. एक त्यातली खूपच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेला त्यांनी आपल्या मुलीचं लग्न करायचं ठरवलं, त्यांच्या मुलीचं नाव होतं मुक्ताबाई, तर ती तिचं त्यांनी स्वयंवर मांडलं होतं. आणि ते स्वयंवर मांडत असताना आपल्याला माहित आहे की आपण पुराण गोष्टींमध्ये शिकलोय की स्वयंवरासाठी काहीतरी पण ठेवला जातो. अहिल्याबाईंनी काय पण ठेवावा म्हणजे त्या पुण्यश्लोक का होत्या, त्या समाजाचा विचार किती करायचा,
मुलीच्या लग्नाच्या वेळेला पण त्यांनी तोच विचार केलाय, आणि त्यांनी पण असा ठेवलेला आहे की जो मुलगा इंदोर संस्थानामध्ये जे काही दरोडेखोर आहेत किंवा चोर लुटारू लोक आहेत किंवा समाजाला उपद्रव देणारे समाजाला अहित करणारे लोक आहेत, तर त्यांचा जो कोणी बंदोबस्त करेल तर त्याला मी माझी मुलगी देणार आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की तो शूर मुलगा अमुक जातीचा हवाय, अमुक धर्माचा हवाय, अमुक पंथाचा हवाय, नाही. म्हणजे त्यांच्यासाठी ती व्यक्ती पराक्रमी असणं, शूर असणं ही जास्त मोलाची गोष्ट होती. एका बाजूला आपण अहिल्याबाईंना धर्मपरायण म्हणतो, पण धर्म आंधळेपणा त्यांच्याकडे नव्हता, जातीभेद त्यांच्याकडे नव्हता हे यातनं दिसून येतं. आणि त्यानंतर हे हा स्वयंवराचा पण लावल्यानंतर अनेक तरुण पुढे सरसावले आणि त्याच्यामध्ये यशवंतराव फणसे या शूर तरुणाला हे सगळं करण्यामध्ये यश मिळालं. अहिल्याबाईंनी अत्यंत आनंदाने यशवंतराव फणसे यांच्याशी आपल्या मुलीचं म्हणजे मुक्ताबाईंचं लग्न लावून दिलं. कर्तव्य करताना कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे हा एक उत्तम आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. काळाच्या ओघात त्यांच्या मुलाचाही मृत्यू झालेला आहे. आता अहिल्याबाईंनी स्वतःच ही जहागिरी सांभाळायला सुरुवात केली. ही सुरुवात करताना असं आहेच, म्हणजे बघा की आज आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय, पण आजही आपल्याला असं दिसतं की एखाद्या उच्च पदावर स्त्री विराजमान होते तेव्हा थोडंसं तिच्याकडं वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की ही बाई आहे, ही काय करणार आहे, ही काय करेल. तसं थोडंसं अहिल्याबाईंना पण तो अनुभव आलेला आहे. तो अनुभव आला की त्यांचे एक जुने दिवाण होते चंद्रचूड नावाचे. तर या चंद्रचूडांनी काय केलं की आमच्या पेशवा इथले एक वेगळं व्यक्तिमत्व राघवदादा आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असेल, तर त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांना असा संदेश दिला की आता होळकरांची जहागिरी संपल्यात जमाय, कारण मल्हारराव होळकरांचा मृत्यू झालाय, मल्हारराव होळकरांच्या मुलाचा मृत्यू झालाय, अहिल्याबाई होळकरांच्या मुलाचा मृत्यू झालाय, आता ही जहागिरी कोण सांभाळणार आहे? अहिल्याबाई त्या तर एक स्त्री आहेत, त्या काय करणार आहेत? तुम्ही ताबडतोब या सैन्य घेऊन आणि इंदोर जहागीर हल्ला करा आणि ते जहागिरी तुम्ही ताब्यात घ्या. म्हणजे स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अशा पद्धतीचा होता. ही घटना आपल्याला त्या काळात सुद्धा घडलेली बघायला मिळते. राघवदादा थोडेशी म्हणजे काय म्हणूया की लगेच एखाद्याच ऐकणारेच होते आणि राघवदादांनी पण सैन्य वगैरे गोळा केलं. तर आमच्या अहिल्याबाईंनी त्यावेळेला केलेला म्हणजे पहिली वेगळी गोष्ट की त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा इंदोर संस्थानामध्ये किंवा त्यांच्या जहागिरीमध्ये स्त्रियांची स्वतंत्र फलटण उभी केली सैन्य म्हणून. आणि राघवदादा जेव्हा आपले सैन्य घेऊन आले तर त्यांच्याशी लढायला अहिल्याबाईंची स्त्री फलटण उभी राहिली. राघवदादांनी ज्यांनी उत्तरेत मोहिमा केल्या होत्या, ज्यांनी पंजाब पर्यंत म्हणजे धडक मारली होती, त्या राघवांना आपल्यासमोर स्त्री फलटण उभी आहे बघून थोडस म्हणजे गर्भगणित झाले आणि त्यांनी माघार घेतली. कारण त्यांनी जर ते लढले असते तर त्यांची नामुष्की झाली असती किंवा त्यांचं जे पद आहे त्याला ते शोभलं नसतं. इतकं करून अहिल्याबाईंनी इंदोर म्हणजे इंदोरला बोलवून राघवदादांचा पाहुणचार केला. म्हणजे जशास तसं उत्तर देण्याची पात्रता अहिल्याबाईंकडे होती हे आपल्याला यातनं लक्षात येतं. असं करताना अहिल्याबाईंचा कारभार पुढे सुरू झालेलाच आहे. त्यांनी आपल्या संस्थानामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. काय सुधारणा केल्या आहेत त्यातल्या काही सुधारणा मी आपल्यापुढे मांडते. त्यांनी पूर्वीचे जे कायदे होते त्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या किंवा कर पद्धती ज्या प्रकारे कर गोळा केला जायचा त्याच्यामध्ये थोडीशी सौम्यता आणलेली आहे. पण इतकं असताना तिथे जो डोंगराळ प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आदिवासी भिल्ल आणि गौंड नावाचे आदिवासी राहायचे आणि ते येणाऱ्या प्रवाशांना त्या परिसरातून जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार करायचे. तर अहिल्याबाईंना या लुटमारीचा तर भयंकर अगोदर राग होताच, म्हणून तर त्यांनी आपल्या मुलीसाठी अशा प्रकारचा स्वयंवर रचलेलं होतं. पण या आदिवासींचा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी भिलकवाडी नावाचा एक कर त्यांच्यावर बसवलेला होता आणि त्यांना सांगून दिलं की तुम्ही जर अशा प्रकारची लुटमार थांबवली नाही तर तो कर तुम्हाला कंपल्सरी द्यावा लागेल. मग पुढे ते आदिवासी शरण आले आणि मग मात्र अहिल्याबाईंनी त्यांना रोजगाराच्या म्हणजे संधी उपलब्ध करून दिल्या आणि मग त्यांचा जो लुटमारीचा धंदा आहे तो थांबवला गेला. त्यांनी जमिनी करारपट्ट्यांनी द्यायची पद्धत सुरू केली. जमिनी आपल्या जहागिरीतल्या लागवडीखाली अनेक आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलाय की त्यांच्या जहागिरीची राजधानी इंदोर इथं होती ती त्यांनी महेश्वर या ठिकाणी आणलेली आहे. आणि आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महेश्वर हे एक मध्य भारतातलं खूप मोठं ठिकाण आहे. पण तिथं आणल्यानंतर त्या गप्त म्हणजे थांबल्या नाहीयेत. तिथं त्यांनी अनेक घाट बांधणं, नदीवर घाट बांधणं किंवा अनेक मंदिरं बांधलेली आहेत किंवा जे पूर्वज आपले होऊन गेले त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष पुढच्या पिढ्यांपर्यंत राहावी म्हणून छत्री बांधण्याची पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे.
आणि त्याचबरोबर महेश्वर हे त्या काळामध्ये वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध ठिकाण होतं, विणकरांचं ठिकाण होतं. तर त्या विण म्हणजे कोष्टी बांधव जे आहेत तर त्यांचा तो व्यवसाय होता. तर त्यांनी कोष्टी बांधवांची वसाहत महेश्वर इथं स्थापन केलेली आहे, वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि महेश्वर नगर जे आहे ते अत्यंत भरभराटीला आणलेलं आहे. आज सुद्धा आपण जर मध्य भारतात गेलो फिरण्यासाठी तर आपल्याला महेश्वर या ठिकाणी किंवा इंदोर या ठिकाणी अहिल्याबाईंच्या खाणाखुणा सर्वत्र बघायला मिळतात, कारण त्यांचं कर्तृत्व हे तसंच होतं. आता हे सगळं करताना त्यांचा स्वभाव जो आहे तो मूळ स्वभाव बऱ्यापैकी शांत आणि सौम्य होता, पण खटाशे असावे नटखट असं जे म्हटलेलं आहे की कोणी जर चुकीचं वागत असेल तर त्याला अहिल्याबाईंनी कधीच पाठीशी घातलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचं एक उदाहरण मी देते. मनरूप सिंग नावाचे एक खूप कुख्यात डाकू होता. तर किती प्रकारे त्याला सांगायचा प्रयत्न केलाय, बऱ्याच वेळेला तर पकडलं, तो सुटून गेला, पण तो लोकांना लुटायचं किंवा डाकूगिरी करायचं थांबत नाही हे म्हणल्यानंतर ज्या सौम्य असणाऱ्या शांत असणाऱ्या अहिल्याबाई आहेत त्यांनी मात्र रणचंडिकेचं रूप धारण केलं आणि ताबडतोब त्या मनरूप सिंगला त्यांनी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. म्हणजे जे जे कोणी समाजाला उपद्रव देणारे असतील त्या सगळ्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अशा पद्धतीने त्या वागत राहिलेल्या आहेत. हे त्यांचं राजकारण झालं, समाजकारण झालं. हे सगळं करताना आपण त्यांना पुण्यश्लोक असा शब्द वापरतोय. त्या धर्मपरायण होत्या म्हणून पुण्यश्लोक का? तर थोडस हो बरोबर आहे, पण दुसरी गोष्ट की त्यांचं जर पूर्ण आयुष्य आपण बघितलं तर त्यांना एक भौतिक सुख जे म्हणतात ते कोणत्याच प्रकारचं खरंच मिळालेलं नाहीये. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं आहे. खंडेराव थोडेसे व्यसनी होते त्यामुळे पतीसुख फारसं नाहीये. मुलाला मानसिक प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांना त्याही गोष्टीचा त्रास झालेला आहे. त्यांचे पितृतुल्य असणारे सासू सासरे यांचाही मृत्यू झालेला आहे, पण तरी सुद्धा त्या कार्य करत राहिल्या. सगळ्या समाजाला त्यांनी आपली लेकरं मानलेली आहे. तिथे जात पात धर्म कुठल्याही गोष्टीचा विचार त्यांनी केलेला नाहीये. सगळ्यांसाठी त्या कार्य करत राहिल्यात आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते सामाजिक आहे, धार्मिक आहे आणि समाजाभिमुख आहे. म्हणून त्यांना आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई असं नाव त्यांचं घेतो. आता त्यांच्या सुधारणांनंतर आपण येतोय त्यांच्या धार्मिक कार्याकडे. धार्मिक कार्याबद्दल मला एक विशेष सांगायला आवडेल की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याबाई म्हटलं की त्यांनी मंदिरं बांधली, घाट बांधले, सगळं बरोबर आहे. परंतु त्यातला महत्वाचा मुद्दा आहे असा की अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीपासून वेरूळच्या घृष्णेश्वरापर्यंत म्हणजे उभा भारत त्यांनी यासाठी पिंजून काढलेला आहे. अहिल्याबाईंचं जर असा संकुचित भाव असता तर त्यांनी फक्त आपल्या जागिरीमध्ये या सगळ्या गोष्टी करायला म्हणजे मंजुरी दिली असती का, करून घेतल्या असत्या, पण तसं नाही केलं त्यांनी. त्यांनी बांधलेली मंदिरं, बांधलेले घाट, बांधलेल्या धर्मशाळा तुम्हाला भारतामध्ये जिथे विराल तिथे जागोजागी बघायला मिळतात. का केलं त्यांनी हे सगळं, त्यात त्यांचं काय महत्व आहे? तर ते महत्व असं आहे की हा जो कालखंड आहे हा थोडासा मुघल कालखंड आहे, किंवा त्याच्या आधी कित्येक वर्ष मुघलांच्या अत्याचारामुळे हिंदू धर्म भरडला गेला होता, चिरडला गेला होता. हिंदूंना धर्माचं स्वत्व नाहीसं झालेलं होतं. म्हणजे हिंदूंची मंदिरं तोडणं किंवा मूर्ती फोडणं, बाटवणं, हे सगळ्या गोष्टींनी हिंदू समाज त्रस्त झालेला होता. अशा हिंदू समाजाला पुन्हा एकदा थोडीशी दिशा देण्याचं काम आमच्या अहिल्याबाईंनी केलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. हे कुठे कुठे त्यांनी मंदिरं बांधलीत, त्यांनी कुठे कुठे काय स्थापत्य काम केलंय याच्याबद्दल मी पुढे सांगणार आहेच. त्यांच्या स्थापत्याच्या काही विशेष गोष्टी पण मी आपल्या बरोबर शेअर करणार आहे, पण त्याला जोडून थोडस दुसऱ्या काही सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या होत्या त्याविषयी मी बोलते. की त्यांनी विहिरी बांधणं, धर्मशाळा बांधणं यासारख्या काम यासारखी कामं केलेलीच आहेत, परंतु विशेष म्हणजे जी भटकी जनावरं असतात त्या भटक्या जनावरांना थारा नसतो, तर त्यांच्यासाठी काही त्याला काय म्हणूया आपण की बेड किंवा डोण्या म्हणायचे त्या काळामध्ये असं बांधलेलं आहे की जिथे भटक्या जनावरांना सुद्धा आश्रय मिळेल आणि त्यांना सुद्धा खाणं पिणं मिळू शकेल. नंतर त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे त्यांनी मानवाची सेवेसाठी तर काम केलंय, पण याशा मुक्या जनावरांसाठी सुद्धा त्यांनी काम केलंय. याशिवाय पशुपक्षी जर जखमी झाले तर त्यांच्यासाठी उपचार पद्धतीसाठी त्यांनी काम सुरू केलंय किंवा त्यासाठी त्यांनी सोय केलेली होती. बऱ्याच वेळा शेतकरी लोक शेतावर काम करताना सर्पदंश होण्यासारख्या घटना घडायच्या आणि मृत्यू व्हायचा, तर यासाठी जागोजागी हकीम वैद्य त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ जे उपचार करू शकतील आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतील अशी सुद्धा सोय त्यांनी करून ठेवलेली होती. याशिवाय आपण ज्याला स्विमिंग पूल म्हणतो तर त्या काळामध्ये अशा प्रकारे स्विमिंग पूल जरी असले
तरी सुद्धा स्त्रियांनी कुठे अशा प्रकारे सार्वजनिक स्नान करण्याची सोय नव्हती, तर अहिल्याबाईंनी बंदिस्त ओऱ्या बांधलेल्या आहेत की ज्या ठिकाणी स्त्रिया सुद्धा अशा प्रकारे मुक्त स्नानाचा आनंद घेऊ शकतील आणि त्यांना त्यांचे कपडे बदलणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उत्तम प्रकारे करता येतील याच्यासाठी सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आपल्याला बघायला मिळतं. तर या पद्धतीनं त्यांचं जे कार्य आहे ते सामाजिक कार्य खूपच मोठं होतं. याशिवाय आपण त्यांना काय धर्मपरायणाबरोबर दानधर्म हा सुद्धा त्यांचा एक व्यक्तिमत्वाचा फारच मोठा भाग होता. त्यामध्ये सुद्धा त्यांना पुण्यश्लोक म्हणायसारखंच त्यांनी काम केलेलं आहे. जे जे काय आहे त्या सगळ्याचं दान त्या करायच्या, कपडे लत्ते असेल, अन्नदान असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांनी. बऱ्याच ठिकाणी अन्नछत्र त्यांनी उभारलेली आहेत. तर अशा प्रकारे त्यांचं धार्मिक काम आहे, सामाजिक काम आहे, दानधर्माचं काम आहे, अशा भरपूर गोष्टींना त्यांनी वेगळं रूप दिलंय आणि स्वतःचं व्यक्तिमत्व हे खूप उंच असल्याचं त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे. आता थोडस मला असं सांगायचंय की अहिल्याबाईंनी कुठं काय बांधकाम केलेलं आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी येते मंदिरांविषयी. त्यांनी मंदिर काही बांधलेली आहेत आणि काहींचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर साधारणपणे मी काही प्रातिनिधिक नावं घेते, काही नावं राहू नाही जातील, पण मी प्रातिनिधिक नावं घेते की त्याच्यामध्ये अयोध्या, नाशिक, द्वारका, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर किंवा उदयपूर, चोंडी इथं त्यांनी मंदिरं बांधलेली आहेत. तर सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढ्या नागनाथ, काशी विश्वेश्वर या सगळ्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे की जी होतीच मंदिरं पण त्यांची डागडुजी त्यांनी करून घेतलेली आहे. त्यांनी नदीवर घाट बांधायची कल्पना निर्माण केली आणि वाराणसी, प्रयाग, पुणे तांबे, चौंडी म्हणजे त्यांचं जन्मगाव, नाशिक, जांब, आता जांब हे मराठवाड्यामध्ये पण आहे आणि इंदूरमध्ये पण आहे, तर इंदूरच्या परिसरातलं जांब, त्र्यंबकेश्वर म्हणजे आपलं नाशिक जवळ इथं त्यांनी घाट बांधलेले आहेत. नंतर गोकर्ण, महाबळेश्वर, उज्जैनी, रामेश्वर, भीमाशंकर इथं त्यांनी अन्नछत्र सुरू केलीत. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्यात आणि येणाऱ्या पांथस्थांची सोय त्यांनी उत्तम प्रकारे केलेली आहे. त्याचबरोबर या मंदिरांच्या बरोबर आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची एक परंपरा की साधारण ती आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळते की छत्र्या उभ्या करणं, अशा छत्र्या बांधलेल्या आहेत. तर त्यातलं महाराष्ट्रातलं जेजुरीगड हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथं श्री मल्लारी गौतमेश्वर ही छत्री त्यांनी उभी केली आहे. जो मी जर इंदूरला गेला तर इंदूरला मालेराव हे जे त्यांचे पुत्र आहेत त्यांच्याविषयी छत्री उभी केली आहे आणि गौतमीबाई ह्या त्यांच्या सासूबाई त्यांची छत्री उभी केलेली आहे. महेश्वर इथं त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने एक मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची मुलगी दिसायला वगैरे अत्यंत नाजूक होती तर त्या मुलीची आठवण राहावी म्हणून त्यांनी ते मंदिर उभं केलंय. पण तिथलं बांधकाम जे आहे, तिथलं स्थापत्य शिल्प, नक्षीकाम हे अत्यंत नाजूक राहील याची म्हणजे खातरजमा त्यांनी करून घेतलेली आहे. अहिल्याबाईंच्या ह्या स्थापत्याबद्दल सांगत असताना मला एक आणखीन त्यांचा म्हणजे उल्लेख करावा असं वाटेल. त्यांनी स्थापत्य उभं करताना असंच नाही उभं केलेलं, तर स्थापत्य शिल्पाबद्दलचे आपले जे काही जुने ग्रंथ आहेत, जुन्या लोकांनी काही जी विवेचनं लिहून ठेवली त्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला होता आणि ते बांधकाम केलेलं आहे. कारण अहिल्याबाईंच्या काळामध्ये बांधकाम शैलीवर आपल्याला मुस्लिम लोकांचा पगडा प्रभाव दिसतोय, कारण 400 वर्ष ते आपल्याला राज्य करत होते. त्यामुळे आपल्या मंदिराचे उंच उंच कळसाच्या ऐवजी थोडंसं घुमटासारखं मंदिर व्हायला सुरुवात झालं होतं. कमानी आपल्याकडे यायला सुरुवात झाल्या होत्या. कुठेतरी हिंदू शैली जी आहे, स्थापत्य शैली, ती मागे पडली होती. तर त्या स्थापत्य शैलीचं पुनर्जीवन करताना अहिल्याबाईंनी ते पुनर्जीवन अभ्यासपूर्वक केलंय हा त्यातला विशेष महत्वाचा भाग आहे. हे सगळं करताना अहिल्याबाई म्हणजे जहागिरी सांभाळली आहे, एवढी सगळी कामं केलीत, पण त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू होतं. त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा होती, त्यांचं स्वतःचं ग्रंथालय होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये त्यांनी खूप वेगळ्या प्रकारची पुस्तकं किंवा पुस्तकांची हस्तलिखितं ही स्वतःजवळ संग्रही ठेवलीत आणि त्याचा त्यांनी योग्य पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. त्यांच्या ग्रंथसंपदेबद्दल सांगायचं झालं तर त्या काळातली गाजलेली पुस्तकं, विचार देणारी पुस्तकं आहेत ती म्हणजे निर्णय सिंधू, द्रोण पर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य किंवा तुमचं मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावण मास महात्म्य अशी शेकडो विषयावरची पुस्तकं त्यांच्या संग्रही होती आणि त्याचा त्यांनी खूप उत्तम प्रकारे अभ्यास सुद्धा केलेला आपल्याला बघायला मिळतो. हे सगळं करताना अनेक त्यांना विद्वत्तेची तर आवड होतीच, त्यामुळे अनेक विद्वानांना त्यांनी आपल्या पदरी घेऊन घेतलंय. त्यामधले एक उत्तम शाहीर अनंत फंदी आहेत किंवा बारामतीचे मोरोपंत की जे आर्य लिहिणारे आहेत
तर त्यांना सुद्धा त्यांनी आपल्या पदरी ठेवून घेतलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाचा म्हणजे कला असेल किंवा विद्वत्ता असेल, कोणाचं पांडित्य असेल, त्या सगळ्याचा यथायोग्य गौरव अहिल्याबाईंनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या अशा सगळ्या अवस्थेमध्ये अहिल्याबाई असतानाच गोष्ट अशी घडली की त्यांच्या मुलाचा मी म्हटलं मृत्यू झालेला आहे, पण दुर्दैवी गोष्ट पुढे घडली की त्यांचे जे जावई होते यशवंतराव फणसे त्यांचाही मृत्यू झाला आणि त्यांची मुलगी मुक्ताबाई ही सती गेलेली आहे. म्हणजे जावयाचा मृत्यू, मुलीचा मृत्यू, मुलाचा मृत्यू हे कमी आहे की काय, म्हणून त्यांचा नातू, त्याचं नाव होतं नाथाबा म्हणजे मुक्ताबाईंचा मुलगा, तर त्याचाही अकस्मात मृत्यू झालेला आहे. शिवाय अहिल्याबाईंच्या दोन बंधुराजांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे जणू काही अहिल्याबाईंच्या पाठीशी मृत्यूचं एक तांडव सुरू होतं म्हणायला हरकत नाहीये. एखादी दुसरी स्त्री असती तर एवढ्या जवळच्या आप्तजनांचा मृत्यू बघितल्यानंतर खर तर कोसळून गेली असती, पण अहिल्याबाईंना आपल्या शब्द खरे करायचे होते. सासऱ्यांनी सांगितलं होतं की प्रजेचं हित करण्यासाठी तुझी गरज आहे, आणि त्या तेच ब्रीदवाक्य मनात ठेवून एवढं सगळं मृत्यूचं दुःख झेलून त्या कार्यरत राहिल्या, सतत कार्यरत राहिल्या. त्यांच्या ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं सांभाळताना, हे पेलताना त्यांना खूपच मोठ्या मोठ्या आपत्तीतून जायला लागलं. त्यातली एक आणखीन एक आपत्ती अशी आहे की पेशव्यांच्या दर म्हणजे पदरी असलेले सरदार आहेत, मातबर सरदार आहेत शिंदे, तर पानिपतच्या लढाईच्या दरम्यान शिंदे आणि होळकर यांच्यात एका गोष्टीवर वैमनस्य निर्माण झालं होतं. दोन्ही मराठा सरदार आहेत, पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव की हे दोन मातबर सरदार एकमेकाच्या विरोधात गेले. आणि या महिला एक होळकरांचं संस्थान चालवते आहे हे बघून शिंद्यांकडून गोपाळराव शिंदे यांनी अहिल्याबाईंच्या संस्थानावर किंवा जहागीरवर हल्ला केलेला आहे. खरं तर अहिल्याबाई स्वतःच्या वैयक्तिक संकटांनी खूप म्हणजे डगमगलेल्या होत्या किंवा खचलेल्या होत्या, पण जेव्हा गोपाळराव शिंद्यांनी आक्रमण केलं त्यांचं संस्थान किंवा त्यांची जहागिरी काढून घेण्यासाठी, त्याला त्यांनी वैयक्तिक दुःखाला बाजूला सारलं आणि त्या लगेचच गोपाळरावांच्या बरोबर दोन हात करायला तयार झाल्या. आणि आपल्या सासऱ्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला, त्यांनी आपली जी जहागिरी आहे होळकरांची ती वाचवली, त्यांनी गोपाळराव शिंद्यांचा चक्क पराभव केला. हे त्यांचं कार्य आहे हे लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की मध्ययुगीन काळामध्ये बऱ्याच स्त्रिया होऊन गेल्या, परंतु स्वतःच्या वैयक्तिक दुःख एवढी पेलून सुद्धा इतक्या धीरोदात्तपणाने आपली जहागिरी सांभाळणारी अहिल्याबाई या खरंच आपल्यासाठी एक आदर्श उदाहरण आहेत म्हणायला हरकत नाहीये. या सगळ्या नंतर अहिल्याबाईंचा मृत्यू पुढे झालेला आहे. साधारणतः महेश्वर इथं त्यांचा मृत्यू झालेला आहे की 13 ऑगस्ट 1795 ला वृद्धापकाळानं त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण जाण्यापूर्वी त्यांनी बरंच काम करून ठेवलेलं आहे. आज आपण भारतभर फिरायला गेलो तर अहिल्याबाईंची साक्ष, त्यांनी केलेले कर्तृत्व हे आपल्याला जागोजागी बघायला मिळतं. मगाशी मी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलले की त्यांची उंची मध्यम होती, त्यांचा वर्ण सावळा होता, कायम डोईवर पदर असायचा, एक सुसंस्कृत स्त्रीचं व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं होतं. पण त्यांचं स्त्री कर्तृत्व आणि त्यांचे विचार या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर त्यांची शरीराच्या उंचीपेक्षा त्यांची स्वतःच्या कर्तृत्वाची उंची खूपच मोठी होती हे म्हणायला काही हरकत नाहीये. अहिल्याबाईंचं चरित्र जे आहे ते आजही आम्हाला त्यांचं सत्वशील जीवन कसं होतं, त्यांची कर्तव्य निष्ठा कशी होती, त्यांची कामावरची निष्ठा कशी होती या गोष्टींची नक्कीच शिकवण देत राहील. या गोष्टी त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, चरित्र्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे. अहिल्याबाईंचा जरूर काळ वेगळा होता, त्यांच्या पुढची आव्हानं वेगळी होती, परंतु आज सुद्धा आपल्याला समाजामध्ये दिसतंय की संकट किंवा बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतायत आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला या काळातल्या इतिहास काळातल्या ज्या स्त्रिया घडून गेल्या त्यांनी त्या त्या काळात जे कर्तृत्व गाजवलं तसंच कर्तृत्व आजही आपल्याला समस्त स्त्रीवर्गाला गाजवण्याची गरज आहे. कदाचित तुमचं कर्तृत्व गाजवण्याच्या दिशा किंवा मार्ग वेगळे असतील, परंतु ते करायला पाहिजे. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे आपण वारस आहोत याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि आपण त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे आजचंही आपलं जीवन चाललं पाहिजे. कारण आपण त्यांच्या बद्दलचे कर्तृत्व गाथा गातोय, पण उद्या आपल्या येणाऱ्या पिढीला कुठल्या गाथा मिळतील, कुणाचं कर्तृत्व ऐकायला मिळेल, तर आपल्यातनंच कुणीतरी जिजाबाई, अहिल्याबाई, ताराबाई निर्माण नक्कीच व्हायला पाहिजेत. काळाची आव्हानं आपण पेलायला पाहिजेत, तर या इतिहासाचा, यांच्या कर्तृत्वाच्या आलेखाचा आपण जो आढावा घेतला त्याचा नक्कीच उपयोग होईल.
आणि आजचं जे आपण नवरात्रोत्सव साजरा करतो आहोत, स्त्री जागर आपण करतो आहोत, त्या स्त्रीत्वाच्या शक्तीला सलाम केल्यासारखं होईल आणि त्या स्त्री शक्तीचं जागर पुन्हा आपल्याकडं आपण निर्माण केल्याचं आनंद आपल्याला नक्की मिळेल. मी माझ्या परीनं आहिल्याबाईंसारख्या अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वाचा आढावा थोड्या शब्दात घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की कदाचित काही गोष्टी राहूनही गेल्या असतील, पण त्या कुठल्याही वेगळ्या हेतूनं ठेवल्या नाहीयेत. कारण जो वेळ आहे त्या वेळेमध्ये जे उरकायला हवं किंवा सांगायला हवं ते मी थोड्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मला ही संधी आमच्या महाविद्यालयानं दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद खाडीलकर मॅडम यांनी आज खरोखरच खूप छान असं व्याख्यान आपल्या समोर दिलेलं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व किंवा विद्वत्तता, कला हे पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या व्याख्यानातनं मॅडमनी उलगडलेलं आहे. तसेच कुटुंबवत्सल, देशभक्त, समाजसुधारक, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला स्थापत्य क्षेत्रातील त्यांचं प्रचंड मोठं भरीव असं योगदान महाराष्ट्राला किंबहुना आपल्या देशाला लाभलेलं आहे. आणि मॅडम खूप छान असं व्याख्यान तुम्ही दिलेलं आहे. यानंतर मी आपले प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डी के बामणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. त्याआधी मी सर्वांना विनंती करते की चॅट मध्ये फीडबॅकची लिंक पाठवलेली आहे, कृपया सर्वांनी फीडबॅक अवश्य द्यावे. धन्यवाद. हॅलो बामणे सर. हॅलो. हा मी बामणे सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. हा सर आवाज येतोय का माझा? हा येतो 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 सर. हा आज शेवटचं पुष्प गुंपवण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टर सौ उत्तरा खाडीलकर मॅडम अत्यंत सुंदरपणे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आणि ते आमच्यासमोर मांडलेले आहेत. आणि ज्या वेळेला सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यात आलं तेव्हापासून माझ्या मनामध्ये उत्सुकता होती की यांच्याबद्दल जाणून घ्यावं आणि मॅडमशी पण बऱ्याच वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचा विचार मनात आला पण करू शकलं नाही. आणि आज त्यानिमित्ताने काय होणार एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल आज मॅडमच्या भाषणातून ऐकायला मिळालं. खूप सुंदर, अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व श्रोत्यांना मिळालेलं आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर दारप सर आणि वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि आपले सर्व महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक मित्र आणि समाजातील अन्य घटका महत्त्वाचे घटक व्यक्तीसुद्धा उपस्थित आहेत कार्यक्रमाला श्रोते म्हणून आणि आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी या आजच्या या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले म्हणून मी सर्वांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या कुणाचं जर नाव घेणं राहिलं असेल तर त्या सर्वांचंही मी मनापासून आभार मानतोय आणि मॅडमचाही सुद्धा पुनश्च मी आभार मानतोय. धन्यवाद. हॅलो. हा बोला मॅडम. संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेसाठी आपली जी कमिटी आहे त्या कमिटी बद्दल मी मनपूर्वक आभार मानते कमिटीचे आणि आपल्याला हे सगळं करण्याची संधी दिली ते आपले प्राचार्य धारप सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. ओके मॅडम. कार्यक्रम संपला असं जाहीर करा बामणे सर.
आता हा कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये जे प्राध्यापिक सौ चाटोपळे मॅडम यांनी जे लिंक दिलेले आहेत या लिंक वरती सगळ्यांनी माहिती फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. आणि तसंच एक एक गोष्ट राहून गेलेली आहे आपल्या पूर्ण या शारदीय व्याख्यानमालेसाठी जे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या टेक्निकल गोष्टी सांभाळणारे तंत्र साहेब कॉम्प्युटर सायन्सचे हेड प्राध्यापिका सौ चाटोपळे मॅडम यांचं खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे. म्हणून मी आपल्या कल्चर कमिटीतर्फे महाविद्यालयातर्फे मी त्यांचं मनपूर्वक त्यांचं धन्यवाद व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे, कृपया मीटिंग लीव करा.